2014 साली मी संजय मांजरेकर आणि हर्षा बोगलेंनी एक व्हिडिओ ब्लॉग केला होता नॉटिंगहॅमच्या किनारी. नमस्कार मांजरेकर. नमस्कार. म्हणजे हे थोडस वर्ल्ड चॅम्पियनशिप सारखं झालं. एव्हरी 3 इयर्स या 4 इयर्स ती सिच्युएशन सगळी वेगळी होती. नाही का आपण 8 दिवसात मॅच हारलो होतो. जरा परिस्थिती किंचित वेगळी आहे. हो, आपण बहुतेक 3 पेक्षा थोड्या जास्त दिवसात आपण ही मॅच जिंकणार आहोत. आणि दिसतंय बदल झालेला दिसतोय. म्हणजे ती टीम आणि ते ट्रान्झिशन पटू बघतोयस. हो, पण तसं बघायला गेलं तर ऍक्च्युली इंडियन क्रिकेटचा परफॉर्मन्स आणि सक्सेस थोडं शेड्यूल वरती पण अवलंबून असतं. जरा आपण ओव्हरसीज जातो तेव्हा आपला परफॉर्मन्स थोडासा कमी होतो. हे बदललं पाहिजे इंडियन क्रिकेटमध्ये. नगरी नगरी द्वारे द्वारे फिरले. भारत दर्शन झालेलं आहे तुझं. ऍक्च्युली माझं हे झालंय, मुसाफिर हो यारो, ना घर है ना ठिकाना, मुझे चलते जाना है, बस चलते जाना. इंडियन क्रिकेट के खातिर और थोड़े से पैसों के खातिर. संजय आणि आज एका अर्थाने ऑस्पिशियस डे. गुढी पाडवा आहे लक्षात तरी आहे का? सणवार लक्षात राहतात? नाही नाही. एकदा मी केन्यामध्ये होतो आणि मला माझा वाढदिवस पण लक्षात नव्हता. जेव्हा लोकांनी फोन केलं तेव्हा मला आठवलं. पण महत्व असतं गुढीपाडवा. म्हणजे म्हणायला गेलं तर पहिला दिवस असतो. म्हणजे जसं 1 जानेवारी आहे लोकांसाठी तसा आपल्यासाठी गुढीपाडवा असतो. आणि त्या दिवशी या सगळ्या गोष्टी घडतायत. जरा मजा वाटते. मजा वाटते. आणि एक म्हणजे पाठी जो आवाज चालला आहे आणि जे इंडियन टीमचा परफॉर्मन्स चालला आहे आणि इकडची लोक इतकी खुश झाली आहेत आपला परफॉर्मन्स बघून. आणि कालचा दिवस जो 3रा दिवस होता तो इंडियन बॉलिंग जी मी बघितली ही खूप वर्षांमध्ये एवढी छान बॉलिंग मी कधी बघितली नाही. म्हणजे एकदम गर्व वाटला मला कॉमेंट्री करताना आपली बॉलिंग बघून. आणि क्रिकेट देवाचे कधी कधी संजय आभार मानावे असे वाटतात की इथं लोक 2-3 दिवस म्हणजे फिरायला येतात रे आणि आपल्याला क्रिकेट खेळायला 8-8 दिवस अशा सुंदर वातावरणात पाठवतात. क्रिकेट देवाचे आभार मानावे असे वाटतात. हो, आणि काय की जगात असे आहेत 2-3 असे पिक्चर्स ग्राउंड, जसं न्यू प्लिमथ न्यूझीलंड म्हणा, केपटाऊन म्हणा, पण हे म्हणजे जरा वेगळाच क्लास आहे. म्हणजे दिसतंय ना पाठी बर्फ जरा कमी होत चाललाय. जसा टेस्ट मॅच जशी टेस्ट मॅच पुढे होत गेली आहे तसा बर्फ कमी होत चाललाय. पण म्हणजे हे 2-in-1 आहे. क्रिकेट बघायचं आणि ओव्हरच्या मध्ये डोंगरांकडे बघायचं. एनबीएस प्रोफेशन सगळेजण म्हणतात. खूप जण स्वॅप करायला सुद्धा तयार असतात आपलं प्रोफेशन. पण खरंच म्हणजे हे क्रिकेट बघणं अशा जागी येऊन बघणं आनंद घेणं खरंच मस्त. नाही नाही, नक्की आहे. आणि मी हे स्वतःला जेव्हा एव्हरी मॉर्निंग किंवा दुपारी मी उठतो मॅचसाठी तर मी स्वतःला नेहमी सांगत असतो की तू खूप लक्की माणूस आहे. कारण प्लेयर्स बिचारे खाली जे आहे थोडेसे प्रेशरमध्ये असतात. मला फक्त प्रेशर असतं की आज ही गुलाबी टाय घालू का पिवळी घालू का निळी घालू हेच थोडंसं टेन्शन असतं सकाळी. त्यामुळे एन्जॉय यू असेल. थँक्यू. शुभेच्छा. थँक्यू. आणि सगळ्यांना माझ्या तर्फे. आता ह्याला ॲक्च्युली दुसरं गाणं एक चांगलं अप्रोप्रिएट आहे. ये पर्वतों के काफिले ये बादलों की टोलियां पूछती है मुझसे तू चला है किधर किधर किधर. हर मैं तो चला जिधर चले रास्ता. राजेश खन्ना सर का